पालघर जिल्ह्यातील रानशेद आश्रमशाळा ही आदर्श शाळा झाली असून या शाळेतून हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडलेत. त्यामध्ये काही डॉक्टर झाले, काही पोलीस अधिकारी झाले, कोणी शिक्षक झाले तर काही व्यावसायिक झाले, कोणी राजकारणी झाले, असे अनेक हुद्द्यांवर विद्यार्थी पोहोचलेत. परंतु आश्रमशाळा ही आपली जुनी शाळा आणि विद्येचं माहेरघर आहे. त्यातल्या त्या जुने मित्र त्यांच्या आठवणी म्हणून व्हॉट्सअप ग्रुप बनवून सर्व मित्रांना एका ग्रुपमध्ये एकत्र केलंय. शाळेत कोणताही कार्यक्रम झाला की सर्व माजी विद्यार्थ्यांना व्हॉट्सअपद्वारे माहिती मिळत जाते. अशीच आनंदाची बातमी ग्रुपला मिळाली ती रानशेद आश्रम शाळेतील विद्यार्थी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत निवड झाली असे समजताच विद्यार्थ्यांचा सत्कार म्हणून करावा म्हणून मेसेज करण्यात आला आणि माजी विद्यार्थी एकत्र येऊन ज्यांना पळवे पळवेल त्या पद्धतीनं पैसे जमा करून बक्षिसे देण्याचे ठरविले होते. एकूण जमा रक्कम 2050 रुपये जमा झाले. शाळेच्या मुख्याध्यापकांची परवानगी मिळावी म्हणून माजी विद्यार्थी प्रवीण तांडेल यांनी शाळेत जाऊन सत्कार करण्याची परवानगी मिळवली. त्या सुंदर कार्यक्रमाचं औचित्य साधून 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनादिवशी आश्रम शाळा रानशेद येथे जाऊन अंकिता पांडुरंग बोलाडा हिचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर प्रशिक्षक राहुल खेरणारी सर यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर कबड्डीमध्ये सहभागी असणाऱ्या सर्व मुलींना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलंय. सुंदर झिरवा, अंकिता घाटाळ, वनिता सोमण, अक्षता घाटाळ, अंजली कोरडा, प्रियंका सुर्वे, अनुसया भिंगाल, सरिता हाडळ या कार्यक्रमास गावचे उपसरपंच अभिजित गुहे उपस्थित होते. तसेच शाळेचे मुख्याध्यापक गायवळ सर उपस्थित होते. सदस्य अरुण गुहे, दिनेश बोलाडा, राजेश बोलाडा, प्रवीण तांडेल, विठ्ठल बोलाडा, शाळेचे शिक्षक, विद्यार्थी उपस्थित राहून सत्कार करण्यात आला. सरांनी तुम्हाला कशा पद्धतीने टिप्स दिल्या का कबड्डीच्या? कबड्डीमध्ये तुम्हाला पूर्ण सरांनी तुम्हाला शिकवलं होतं. आपल्यासोबत आहेत जे प्रशिक्षक शिक्षक आहेत त्यांना आपल्याला विचारायचे आहे. तर आपण सर्वप्रथम नाव. नमस्कार सर्वांना, माझं नाव राहुल खेरणार. मी प्राथमिक शिक्षक शाळा शाळेचे नाव आहे आमचे प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रम शाळा रानशेद. सर, तुम्ही हा जो कबड्डी संघ शाळेमध्ये तुम्ही तयार केला मुलींचा, आज राज्यस्तरापर्यंत कशा पद्धतीने मुलींना टाइम घेत? सगळ्यात आधी तर सांगायला आवडतं, मला इच्छा वाटते की लहानपणापासून मला कबड्डी खेळायची खूप आवड होती आणि त्यानंतर ह्या मी कुटुंब भागात सुद्धा आलो 10 वर्षापूर्वी. त्यावेळेस मला वाटलं की मी विद्यार्थी सुद्धा आपल्यासारखे पुढे घडावे, राज्यस्तर, नॅशनल स्तर, आपल्या महाराष्ट्राचा खेळ खेळावे, त्याची तयारी मी कमीत कमी 9 वर्षापूर्वी चालू केली होती. आणि 9 वर्षापूर्वी ही तयारी सुरू करताना आम्हाला सर्व शिक्षक, मुख्याध्यापक यांचं पण सहकार्य लागलं आणि सर्वात पहिले माझ्या टीमचं खूप मोठं सहकार्य मला मिळालं आणि त्यांच्या मेहनतीने आणि सर्व शिक्षकांच्या मेहनतीने ही टीम ह्या टीमची विद्यार्थिनी आज परभणी येथे राज्यस्तरीय खेळ खेळून आहे. आता पुढची योगदान त्यांच्या मुलींचं कुठलं आहे? सर्व राज्यस्तरावर आहे. आत्ता राज्यस्तरीय खेळ खेळला आणि तसंच आपल्या डहाणू तालुका प्रकल्पाची आत्ता विभागीय क्रीडा स्पर्धा होणार आहे. त्या आपल्या डहाणू तालुक्याकडनं विभागाला शहापूर येथे खेळायला जाणार आहे आणि त्यानंतर तो संघ जिथे विजयी झाल्यावर नागपूर येथे खेळवण्यात येईल.